स्वादिष्ट ग्रीन लिफी पास्ता बनवण्यासाठी सर्वप्रथम उकळत्या पाण्यामध्ये मॅक्रोनी आणि 3 मोठे टोमॅटो घालून हे चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यावं. पाण्याला उकळी फुटल्यानंतर टोमॅटो बाजूला काढून घ्यावेत आणि मॅक्रोनी थोडा वेळ असेच शिजत ठेवावेत. दोन मिनिटांनंतर मॅक्रोनी मधून पाणी काढून घ्यावं व हे मॅक्रोनी एकमेकांना चिकटू नये याकरता यात थोडस तेल घालावं आणि अलगद रीतीने हलवून घ्यावं. टोमॅटोची साले काढून हे टोमॅटो मिक्सरच्या भांड्यामध्ये घालावेत. यामध्ये पाव वाटी पुदिन्याची पाने, 15 पालकाची पाने, 10 कढीपत्ते आणि 3 हिरव्या मिरच्या घालाव्यात. हे सर्व पदार्थ व्यवस्थित ग्राइंड करून घ्यावेत. एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवावं. हे तेल गरम झाल्यानंतर त्यात 2 छोटे चमचे किसलेलं आलं आणि 1 वाटी उभी कापलेली हिरवी सिमला मिरची घालून ढवळून घ्यावं. आता यात चवीनुसार ऑरिगॅनो घालून हे मिश्रण व्यवस्थितरित्या एकजीव करून घ्यावं. यामध्ये 1 वाटी कापलेला कोबी घालून 2 मिनिटं असंच शिजवत राहावं. हा पास्ता अजून थोडा चविष्ट बनवण्यासाठी यामध्ये 1/2 वाटी किसलेलं चीज घालावं व त्यानंतर यात पालकाची हिरवी पेस्ट घालून व्यवस्थित हलवून घ्यावं. या मिश्रणाला उकळी फुटल्यानंतर यात 1 वाटी पाणी घालावं. आता यामध्ये चवीनुसार मीठ आणि उकडलेली मॅक्रोनी घालून हे सर्व पदार्थ हळूवार रीतीने हलवून घ्यावेत. हलवत असताना हे मॅक्रोनी तुटणार नाहीत याची दक्षता नक्की घ्यावी. तयार झालेला पास्ता किसलेलं चीज आणि पुदिन्याची पाने घालून सुशोभित करून घ्यावा.